शंभर वर्ष आयुष्य आहे तुला. बापरे बापरे काय बापरे. नाही पूर्वी मला बरं वाटायचं हे शंभर वर्ष आयुष्य वगैरे, पण आता ती शंभर वर्ष तुला सहन करायचं म्हणजे. मी ठेवते फोन. तू चिडतेस काय? तू ऐक पुढचे ना काही दिवस जरा नको चिडूस प्लीज. नंतर मला आयुष्य पडलंय चिडचिड करायला. करेक्ट. तुझा हा चिडकावा ना आता जरा माणसात आलाय. पण थोडाच आलायस. आता काय मुलींना आवडतात अशी मुलं. आफ्टर ऑल यू आर द मोस्ट एलिजिबल बॅचलर. ऑफकोर्स. आणि तुझं नशीब बघ अमूल्या, तू द मोस्ट एलिजिबल बॅचलरला पटवलंस. ए मी नाही पटवलं तुला, तू मला पटवलं. अच्छा ए मग तू हे जे लिपस्टिक लिहून नोट पाठवलंस ते काय होतं? अरे ती खोटी होती, तेव्हा काही माझं प्रेम बीम नव्हतं तुझ्यावर. अमूल्य अर्जुन ही उद्याची आशा आहे. सगळं चांगलं होईल, सगळं सुरळीत होईल ही आशा वाढते माझ्या पोटात. असं म्हणतात की सूर्योदयापूर्वी सगळ्यात जास्त अंधार असतो, आणि आत्ता आपल्या घरावर तो अंधार पडला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लवकरच सूर्योदय होणार आहे. हो ना? आलं तर पाहिजे. जगात अनेक खंड, अनेक खंडात आशिया खंड, आशिया खंडात अनेक देश, अनेक देशात भारत देश, भारत देशात अनेक राज्य, अनेक राज्यात महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्हे, अनेक जिल्ह्यात संभाजीनगर जिल्हा, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक तालुके, अनेक तालुक्यात संभाजीनगर तालुका, संभाजीनगर तालुक्यामध्ये अनेक गाव, अनेक गावामध्ये संभाजीनगर गाव, संभाजीनगर गावामध्ये अतिथी सभागृहामध्ये आज रंगला आहे होम मिनिस्टर कार्यक्रमाचा थाट. ओंकार रावांचं नाव घ्यायला मी नाही बघत वाट. अरे वा खूप छान. होम मिनिस्टर मध्ये आदेश बांदेकर सरांचा सर्वांना वाटतो हे वा. चिन्मय रावांचं नाव घेऊन सांगते बाई पणच आहे भारी देवा. अरे वा. माझ्यामुळे एक पॉइंट गेला असेल, पण कॅप्टननी एक पण पॉइंट काढला नाहीये तिकडच्या. बाकी जिंकली रमशा वर्ष नाहीये असं काही नाही. गेम नव्हता, जो कॉन्फिडन्स तुझा होता ना आज तो ओव्हर कॉन्फिडन्स होता. एक पॉइंट घेऊन दाखवलं असतं तर मी तुला काढलंय. ते खरंय. अबा कुटुंबाने एकत्र यावं असं तुम्हाला मनापासून वाटतंय मी समजतो. जेव्हा गोष्ट मूळ तत्वांवर येते ना तेव्हा पर्याय उरत नाही. माणसाची मतच माणसाला घडवत असतात ना, आणि आईची मतं मला अजिबात पटत नाहीयेत. त्यामुळे काही केले आता आम्ही त्या घरात आमच्या लेकींना घेऊन जाणार नाही. आणि आबा प्लीज तुम्ही सुद्धा आईला समजवायला वगैरे जाऊ नका. उमा माका तुमची हीच गोष्ट आवडता. माणसं देवाकडे पदर पसरतात आणि तो पण देतो त्यांना काय हवा द्या, पण नंतर तेच लोक काम झालं की देवाला विसरतात. पण तुम्ही मात्र सुखाच्या क्षणी सुद्धा त्याची आठवण काढता, आणि म्हणूनच सर्वेश्वर कायम तुमच्या पाठीशी उभा असतो. आमच्या मनात फक्त प्रेम आहे तुमच्यासाठी, या घरासाठी, आणि त्याचं संरक्षण कराय आम्ही जीव देऊ बी शकतो आणि जीव घेऊ बी शकतो. हो आई साहेब, आता कुठल्या कुठं चालायचं तुम्ही? आम्ही कुठंच नाही जातो, आम्ही इथंच आहोत. तर काय स्थायी भाव का काय म्हणतात ना तसं. तुमचे वडील म्हणायचे बरं का, हा स्थायी भाव यो शब्द आम्हाला त्यांच्याकडूनच कळला. तेव्हा आम्हाला त्याचा काही अर्थ कळला नाही, पण आता अर्थ कळला आणि पटला बी.